श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्ह्यात गणेशोत्सवाची लगबग जोरात सुरू. रस्त्यांसाठी जन आक्रोश आंदोलन. माथेरानमध्ये आता ई रिक्षा धावणार आणि राष्ट्रीय लोक अदालतीत 17,517 प्रकरणं निकाली. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर शोभना देशमुख. गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला असल्यानं रायगड जिल्ह्यात गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी जोराने सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. खरेदीसाठी बाळ गोपाळांसह आबालवृद्धांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. गणेशमूर्तीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या पेनच्या गणेशमूर्ती बाजारपेठेत पाठवण्यासाठी मूर्तिकारांनी आणि व्यापाऱ्यांनी वेग घेतला आहे. गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने गणेश मूर्तींच्या उंचीची मर्यादा शिथिल केली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात 5 फुटापासून सुमारे 13 फूट उंचीच्या गणेश मूर्तींना प्रचंड मागणी वाढली आहे. जिल्ह्यात यंदा सुमारे 30,000 अधिक गणेश मूर्तींसाठी आगाऊ नोंदणी झाली आहे. मुंबई ठाण्यातूनही उंच मूर्तींना मागणी आहे. मात्र मूर्तीचा पुरवठा करताना मूर्तिकारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती, गणपती मूर्ती ठेवण्यासाठी जागेची अडचण, आर्थिक कोंडी यातून मार्ग काढत असतानाच पेन तालुक्यातील गणेश मूर्ती कारखान्यांना आता कुशल कामगारांची टंचाई जाणवत असल्यानं गणेश मूर्ती कारखाने चालवणारे मेटाकुटीस आले आहेत. पेन तालुक्यात पेन शहरासह हमरापूर, वडखळ, दादर, बोरी, शिरकी आदी गावातही गणेश मूर्ती बनवणारे कारखाने असून या कारखान्यांमधून हजारो लोकांना रोजगारही मिळतो. पेन मधील सुबक मूर्तींना जगभरातून मागणी असली तरी मागणीनुसार पुरवठा करणे आता अशक्य होताना दिसते आहे. मुंबई गोवा महामार्गाचा विषय रायगडात पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेली 10 वर्षे झाली, अजूनही महामार्गाचं काम अपूर्ण असल्यानं जनतेत मोठा आक्रोश आहे. त्यातच रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण होत असल्यानं नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. गणरायाचे लवकरच आगमन होत आहे. गणपतीसाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमनी कोकणात जात असताना त्यांना या खड्ड्यातून प्रवास करण्याची वेळ येणार असेल तर ते दुर्दैवी असल्याचं मत रोहा शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी व्यक्त केले. तातडीनं रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे पेन येथील पत्रकार काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं येत्या शुक्रवारी म्हणजे 26 तारखेला पेन येथे महामार्गावर जन आक्रोश आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाचा एक भाग म्हणून श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे बुजवले जाणार आहेत. सरकारने आता जास्त अंत न पाहता रस्त्यावरील खड्डे भरण्याबरोबरच महामार्गाचं काम पूर्ण करावं अशी मागणी पेनचे पत्रकार देवा पेरवी यांनी केली आहे. थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या माथेरानमध्ये आता ई रिक्षा रस्त्यावर उतरले आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार सरकारने आता माथेरानमध्ये रिक्षांची चाचणी सुरू केली आहे. प्रदूषणमुक्त वाहनांना चालवण्यास परवानगी द्यावी यासाठी स्थानिक श्रमिक रिक्षा संघटना गेली 10 वर्षे लढा देत होती. सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेला हा लढा यशस्वी झाला आणि राज्य सरकारने 3 महिने ई रिक्षा चालवून चाचणी घ्यावी असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार 27 जुलै रोजी माथेरान शहरातील मुख्य रस्त्यावर राज्य सरकारने 5 ई रिक्षांची चाचणी घेतली. 3 महिने या चाचण्या घेतल्या जाणार असून त्यानंतर ई रिक्षा चालवण्याबाबत अंतिम निर्णय न्यायालय घेणार आहे. ई रिक्षाची चाचणी घेण्यासाठी आलेल्या वाहनांचे माथेरानकरांनी जल्लोषात स्वागत केले. रायगड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व आणि दाखल अशी 17,517 प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात यश आले आहे. रायगड जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस एस सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील दाखलपूर्व आणि प्रलंबित अशी 95,082 प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी दाखलपूर्व 15,911 आणि प्रलंबित प्रकरणापैकी 1,606 प्रकरणे अशी 17,517 प्रकरणे सामंजस्याने मिटून लोक अदालतीमध्ये निकाली निघाली आणि त्याद्वारे पक्षकारांना 17,60,59,018 रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड. याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.